कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस. अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा. शेतकरी हवालदिल आणि नेते राजकारणात मशगूल, न्यायासाठी आंदोलन करणार शेतकऱ्यांनी नेत्यांची केली काळी यादी. नमस्कार, मी शाहीन तारेकर, तुम्ही पाहतात वज्रधारी न्यूज. कराड गुहागर विजापूर महामार्गात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. महामार्गात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे आणि नेते राजकारणात मशगूल आहेत. अनेक शेतकऱ्यांचे डाळिंबाचे, टोमॅटोचे प्लॉट वाया गेलेत, त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही. ज्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करणाऱ्या नेत्यांनीच ठेकेदारांची तळी उचलली आहेत. न्यायासाठी स्वतः आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची काळी यादी केल्याचे नेते सांगत आहेत. विजापूर गुहागर महामार्गाच्या बाबतीत 27 मे 2019 रोजी प्रांत ऑफिस विटा या ठिकाणी आमची बैठक झाली. संबंधित शेतकऱ्यांच्या बाबतीत आम्ही आमच्या मागण्या मांडल्या की 2013 कायद्यानुसार आम्हाला भूसंपादन करून ज्या ज्या नुकसानी शेतकऱ्यांच्या होत्या त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा मोबदला तुम्ही द्या आणि नंतरच कामाला सुरुवात करा. परंतु अक्षरशः त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी, माजी लोकप्रतिनिधी, त्यांनी सांगितले की या रस्त्याच्याबद्दल तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही आणि आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला उचलू लागायच्या ऐवजी ग बसण्यास भाग पाडलं. त्याच्यानंतर आम्ही वारंवार लोकप्रतिनिधी म्हणून आज ज्यांच्याकडे जबाबदारी आहे त्यांच्यापाशी गेलो आणि त्यांनीही या शेतकऱ्यांची चेष्टा केली. त्यांनी नेतृत्व आणि जबाबदारी स्वीकारायला हवी होती, कारण या महामार्गामध्ये 26 हेक्टर शेतजमीन जर बाधित होत असेल, कोट्यावधी रुपयाचं नुकसान या शेतकऱ्यांचं होत असेल, आजूबाजूला असणाऱ्या पाईपलाईनचं नुकसान होणार असेल, तर या शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही निवडून आलेला आहात, तर निवडून येण्याची जबाबदारी पहिलं जर उपकार फेडायचा असतील तर त्या शेतकऱ्यांना तुम्ही खांद्यावर घेऊन या प्रशासनाकडं पैसे काढून घेण्याची जबाबदारी होती, पण ती जबाबदारी ढकलून तुम्ही घरात बसलेला आहे. ह्या लोकप्रतिनिधींना मी विनंती करतो आणि आव्हानही करतो, तुम्ही जर रस्त्यावर उतरणार नसाल शेतकऱ्यांच्या बाजूनं तर तुमच्याबद्दल सुद्धा हा शेतकरी विचार केल्याशिवाय राहणार नाही. नंतर आम्ही या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून, आंदोलनकर्ते म्हणून वैयक्तिक कामासाठी ज्या ज्यावेळी आम्ही गेलो, त्याच्यानंतर आम्हाला आंदोलनकर्ते म्हणून क्रूरथट्टा केली गेली की तुम्ही आंदोलन करता म्हणून तुम्हाला काळ्या यादीत टाकलं. जर शासनाने जर आंदोलन करायचं करणाऱ्यांची काळी यादी बनवली असेल ती प्रसिद्ध करावी महाराष्ट्र शासनानं आणि ती आम्हाला दाखवावी. ही तुमचीही काळी यादी होती का महाराष्ट्र शासनाची काळी यादी होती त्याचाही आम्हाला उलगडा केला तुम्ही खल्लासा का करावं ही तुम्हाला विनंती करतो. द्राक्ष डाळिंबाची बाग 1/2 एकर बाग माझी वाळून चालली, हे रस्त्यानं लय नुसकानकी केली. पेट्रोल पंप इकडले इकडं असल्यामुळं तिकडलं रान घेण्याती आणि आमच्याच इकडं लय 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 घुसाय लागले. इकडं पेट्रोल पंप असल्यामुळं इकडं सगळं ह्या शेतकऱ्यानं एका शेतकऱ्यानंच कुठं वर सगळं हे करायचं. डाळिंबाची बाग माझी 1/2 एकर बाग पाईपलाईन फोडल्यामुळं डाळिंबाची बाग माझी वाळून चालली. आम्ही रोजगार करून जगतो या आमची डाळिंबाची बाग ही वाळून चालली. दमदाटी करून रस्ता काढते ती. साहेब आहे ती तर म्हणतय आम्ही जाऊ द्या धायस लागण आम्हाला का आम्ही काय बांगड्या घालून आलोय का असे दमदाटी देऊन रस्ता काढते. अचानक डंपर आणून सोडून दांडगाव्यान रस्ता करते. माझे नाव राजाराम किसन माने. माझ्या जमिनीच्या साईटनं राष्ट्रीय महामार्ग विजापूर ते गुहागर हा गेलेला आहे. त्यामध्ये माझ्या साईटचे 2 डाळिंबीच्या चारी काढलेल्या आहेत आणि 2 आणखीन काढणार आहेत.
अद्याप डाळिंब सध्या डाळिंबीच्या झाडाच्या साय डाळिंबीच्या झाडावर मुरुम टाकलेला आहे. आणि ह्या डाळिंबीच्या झाडाच्या पाईपलाईन ही फोडलेल्या आहेत, त्यामुळे सध्या डाळिंबीची बाग धरता येत नाही. डाळिंबीच्या झाडाचे यंदा वर्षाचे नुकसान झालेले आहे. सध्या हे लोक शेतकऱ्यांना दमदाटी देऊन रस्त्याचे काम चालू आहे व लोकांची फार मोठी नुकसानगी करत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे आजी माझी दोघांचेही लक्ष नसल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. ठेकेदार शेतकऱ्यांना दमबाजी अरेरावी करत काम चाललेलं आहे. कामाला विरोध करणाऱ्या काही शेतकऱ्यांना फोन करून नेतेच थोपवत आहेत. शेतकऱ्यांची बाजू घ्यायच्या ऐवजी ठेकेदारांची बाजू घेऊन शेतकऱ्यांना तंबी देत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. विटा शहरात प्रथमच तथास्तु वधूवर सूचक केंद्र. आमच्याकडे सर्व जाती धर्मातील मुला मुलींसाठी अनुरूप स्थळे उपलब्ध. नोंदणी आवश्यक. आमच्याकडे सर्व जाती धर्मातील मुला मुलींसाठी अनुरूप स्थळे उपलब्ध आहेत. तसेच धार्मिक विधीसाठी लागणारे सर्व साहित्य आणि आम्ही सर्व धार्मिक विधी या ठिकाणी तथास्तु पौरित्यालय आणि साहित्यालयाच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत. प्रोप्रायटर रोहित जंगम स्वामी. आमचा पत्ता पवार प्लाझा, ST स्टँड शेजारी, गाळा नंबर 8, विटा.